त्याच दिवशीच होत्याचं नव्हतं झालं, तो होळीचाच दिवस होता. मागच्या वर्षी होळीच्या दिवशी खूप लहान मुलगा आहे त्यांचा. एका आईविना मुलाची आपण कल्पनाही करू शकत नाही. हॅलो, हाय, नमस्कार. मी पूनम, तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि कसे आज सर्व मस्त ना, मस्तच राहा. तर आज मी कोणता ब्लॉग नाही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आमच्याबरोबर मागच्या होळीला जी दुर्घटना झाली होती आमच्या कुटुंबातील एका व्यक्तीबरोबर, तर ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी. छोटी क्लास आहे ना, तुम्ही माझी आता एक यूट्यूबची फॅमिली झालेली आहे. तर आत्ताच मला यूट्यूब चालू करून 1 ते 1.5 महिना झालेला आहे. आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर करावी. तर मागच्या वर्षी होळीच्या दिवशीच, होळीच्या आदल्या दिवशी माझी जी ननंद आहे, तर त्यांचा एक स्फोट झाला त्यांच्या घरामध्ये आणि त्या त्यामध्ये गेल्या. तर त्यामुळेच म्हटलं आज तुम्हाला सांगावं थोडीशी आपण घरामध्ये काळजी कशा प्रकारे घ्यायला पाहिजे ते. तर काय झालं की त्या जॉबला जात होत्या आणि जॉबला जायच्या सकाळी 6-7 वाजता जायच्या घरात आणि त्यानंतर संध्याकाळी 7 वाजताच यायच्या. नवीन घर घेतलेलं होतं त्यांनी आणि त्याच्या असं ही घटना झाली. त्याच्या 4-5 दिवसांनी त्या नवीन घरामध्ये राहायलाही जाणार होत्या. घराचे सर्व फर्निचरचं काम झालेलं होतं आणि त्याचबरोबर सर्व पूजेचं वगैरे सर्व सामान पण त्यांनी आणून ठेवलेलं होतं. जुन्या घरामध्ये ज्या ठिकाणी त्या राहत होत्या, तर तिथे त्यांनी त्यांचं सर्व जे सामान असतं तर ते सर्व भरून ठेवलेलं होतं. सर्व पसारा त्यांनी आवरून ठेवलेला होता. परत नवीन घरामध्ये पूजा करायची होती तर त्याच्यासाठी त्यांनी मस्त अशी नवीन साडीही त्यांनी घेऊन ठेवलेली होती. आणि त्याचबरोबर त्यांनी त्या साडीवरती ब्लाऊज वगैरे सर्व शिवून ठेवलेलं होतं. सर्व तयारी झालेली होती आणि होळीच्या 4 ते 5 दिवसानंतर पूजा करून त्या नवीन घरामध्ये राहण्यासाठी जाणार होत्या. आणि नवीन घर घेतलं तर त्याचं लोन भरायचं नवऱ्यावरती एकट्यावरतीच फक्त सर्व भार येऊ नये, त्याच्यासाठी अगोदर जॉब नव्हता करत, नवऱ्यावरती एकट्यावरती भार येऊ नये म्हणून जॉब करायला लागल्या. तर जॉब करत होत्या तर मुलगा कुठे ठेवायचा, एक लहान मुलगा आहे त्यांना 4 वर्षाचा, आणि मग तो मुलगा कुठे ठेवायचा, तर आईकडे मुलगा ठेवला. आणि तीच तशी पाहायला गेली तर माझी सख्खी ननंद नाही आहे, तर सख्खी ननंद तशी मला नाही आहे, तर माझी मिस्टर हे दोघेच आहेत भाऊ. पण सख्खी ननंदपेक्षा त्या आमच्यासाठी खूप काही होत्या, खूप खूप म्हणजे खूप त्यांनी जीव लावलं. सख्या बहिणीपेक्षा त्यांनी माया दिलेली होती त्यांनी माझ्या मिस्टरांना आणि त्याचबरोबर माझ्या दिरांनाही. म्हणजे त्यांच्या तोंडामध्ये फक्त भाऊ भाऊ एवढंच असायचं सारखं कंटिन्यू त्या भाऊ. आणि त्या दिवशी जी अशी घटना झाली तर त्याच दिवशी 5 ते 6 वाजता 7 वाजता आय थिंक मला त्यांनी फोन केला होता की वहिनी मला मुलांची खूप आठवण येते आहे, मला भेटायला यायचं आहे मुलांना. तर गुरुवार होता त्या दिवशी, तर त्या सुट्टी होती, त्यांना येणार होत्या त्या, पण त्यांचे मिस्टर घरी नव्हते, काही कामानिमित्त गावाला गेलेले होते. तर ते येणार होते 7 वाजता त्यांचे मिस्टर आणि म्हणे पण घरी मला आता घेऊन यायला कोणी नाही आहे, तर मी नाही येऊ शकत म्हणे वहिनी. तर त्या तिघी जणी बहिणी आहेत, भाऊ नाही आहे, वडील वारलेले आहेत. आणि आता एक 4 वर्षाचा मुलगा आहे त्यांना, खूप लहान आहे अजून तो, त्याला काहीही कळत नाही अजून. आत्ता स्कूलमध्ये टाकलेला आहे त्याला, LKGला स्कूलमध्ये जातो. तर काय झालं ना, तर होळीचा दिवस होता, होळीच्या आदली रात्र होते. तर त्यावेळेस 1:00 च्या दरम्यान लाईट गेलेली असेल आणि लाईट गेली त्यांना मच्छर वगैरे चावायला लागले आणि तेव्हा कोरोना वगैरे खूप होता आणि कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी सॅनिटायझर आणून ठेवलेलं होतं घरामध्ये. तर कारण त्यांचे मिस्टर ऑफिसला जायचे त्यावेळेस ना, तर घरामध्ये कंटिन्यू त्या सॅनिटायझरचा वापर करायचा आणि असंच थोडंसं हलगर्जीपणामुळे ते थोडंसं सॅनिटायझर तिथे फरशीवरती सांडलेलं होतं आणि तिथे 5 लिटरचा ड्रम डायरेक्ट त्यांनी भरूनच ठेवलेला होता.
तर काय झालं की सॅनिटायझर तिथं भरून ठेवलेलाच होता आणि लाईट गेली, मच्छर चावायला लागले आणि मग त्यांच्याकडे नेमकं गुड नाईटचं जे लिक्विड असतं तर तेही संपलेलं होतं. तर त्यांनी कॉईल होती त्यांच्याकडे, गुड नाईटची जी कॉईल असते तर ती कॉईल त्यांनी घेतली आणि लावली आणि झोपेमध्येच होत्या त्या, फुल झोपेमध्ये होते. आणि त्यांचे मिस्टर त्याच दिवशी 7-8 दरम्यान गावावरनं आलेले होते आणि ते थकलेले होते आणि त्याचबरोबर गावावरनं आले थोड्या वेळ, ते परत कुठेतरी बाहेर गेले आणि गावावरनं आले आणि खूप थकलेले होते त्याच्यामुळे तेही झोपलेले होते. आणि त्यांनी कॉईल पेटवली आणि झोपायच्या याच्यामध्येच त्यांनी ती काडी असते ना, आपण जी काडी पेटी पेटवतो तर ती काडी त्यांनी न विजवता तशीच त्यांनी फेकून दिली आणि तोच डायरेक्ट स्फोट झाला. घरा ते जे सॅनिटायझर असतं त्या ड्रमवरती ते काडी पडली आणि तो ड्रम हळूहळू पेटून त्याचा पूर्ण असा स्फोट वगैरे झाला आणि त्यामध्ये त्या पूर्ण जवळजवळ 80-90% भाजलेल्या होत्या. तर ही थोडीशी त्यांनी काळजी घेतली असती तर हा ही दुर्घटना आता टळली असती. पण काय, आता झोपेमध्ये माणसाला काही समजत नाही. तर त्यांचे मिस्टरही तिथे झोपलेले होते तर हे असं घरामध्ये स्फोट झाला, त्यांच्या पूर्ण जेव्हा कपड्याला वगैरे आग लागली तर त्यांच्या मिस्टरांनी त्यांना भिजवायचा वगैरे प्रयत्न केला पण कपडे पूर्णच म्हणजे जळालेले होते आणि त्यामध्ये त्यांचे मिस्टरही खूप भाजले, त्यांचे हात आणि पाय पूर्ण भाजलेले होते. तर त्यांना त्यानंतर ॲडमिट वगैरे केले 12:00-3:00 दरम्यान त्यांना ॲडमिट वगैरे केलं पण रविवार होता नेमका आणि कोणते डॉक्टर अवेलेबल नव्हते. आणि त्या तंद्रीमध्येही त्यांना एवढं आग लागलेली असून त्या पेटलेले असून त्यांना त्याचा म्हणजे असं म्हणतात की देव देवावरती येऊन देत नाही. पण काय ते काय अजिबात म्हणजे 3-4 दिवस हॉस्पिटलमध्ये होत्या पण शेवटी नाही सक्सेस झालं आणि त्या होळी झाल्यानंतर 2-3 दिवसांनी वारल्या. काय करणार, शेवटी असं म्हणतात ना देवदेवावरती येऊन देत. आणि आत्ता त्या मुलाकडे जर बघितलं तर आत्ता ते मुलगा असा बघवत पण नाही त्याच्याकडे, असं गावाकडे होता आजीकडे पण आत्ता सध्या घेऊन आलेले आहे त्याला त्याचे वडील. तर त्यांच्या वडिलापाशीच राहतो आत्ता, कालच मी जाऊन आले तिकडे. तर आत्ता 11 तारखेला त्यांचं श्राद्धही आहे, एक प्रथम वर्ष श्राद्ध आहे त्यांचं वालं. नको वाटतं त्या मुलाकडे बघायलाही, असं आईविना लेकरू अजिबात आपण विचारही करू शकत नाही. तर खूप म्हणजे खूप तो दिवस आमच्यासाठी वाईट होता. म्हणजे एक अशी रक्षाबंधन नाही किंवा एक भाऊबीज नाही का, त्यांनी आल्या नाही ते कुठेही असो, किती लांब असो, गावाला असो नाही तो कुठेही असो, त्या राखी बांधायला यायच्याच. आणि त्यांच्या लग्नामध्ये त्यांनी त्यांच्या जो मावस भाऊ असतो तर त्याला त्यांनी जास्त ते कानपिळा वगैरे असतो आमच्याकडे, तर भाऊ हा जो नवरदेव असतो तर त्याचा कान पिळतात. तर त्या त्यांनी माझ्या मिस्टरांना सांगितलं की नाही भाऊ तूच सर्व जे आहे तर ते तू माझं तूच करायचं म्हणून. आणि त्यानंतर त्यांचं जे कन्यादान होतं तर तेही माझ्या सासू सासऱ्यांनीच केलेलं होतं त्यांचं कन्यादान. नाही म्हणे मावशी आणि काकाच माझं कन्यादान करणार, त्यांचे तिचे जे सख्खे मावशी आणि काका होते तर त्यांना तिने काहीच करू नाही दिलं. म्हणे माझा भाऊ आणि माझ्या मिस्टरांचे जे आई वडील आहेत तर ते त्यांना मावशी आणि काका म्हणायची, तर तेच माझं सर्व करणार म्हणून. आणि शेवटी काय नशीब, शेवटी माझ्या त्यांनीच केलं, माझ्या नवऱ्यांनीच केलं त्यांचं सर्व. पण काय करणार, शेवटी सर्व प्रयत्न करून थकलो आम्ही मुंबईला, कुठे कुठे नेल्यात आम्ही तयार होतो तर पण नाही, काही देवाच्याच हातात असतं ते, नाही राहिल्या त्या. तर म्हटलं आपण अशी थोडीशी घरामध्ये काळजी घ्यायला पाहिजे. तर तेव्हापासून मी माझ्या घरामध्ये कधीही सॅनिटायझर ठेवत नाही, किती काही हो कधी माझ्या घरामध्ये सॅनिटायझरचा वापर वगैरे कधीच करत नाही. आणि छोट्या छोट्या अशा काही वस्तू असतात किंवा गोष्टी असतात तर त्या आपण थोड्याशा टाळायला पाहिजे, व्यवस्थित त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जसं की आपण लाईटीचे जे स्विच असतात तर बाहेर जाताना पूर्ण लाईटीचे स्विच बंद करून जायचं, त्यानंतर आप
आपलं जे गॅसचं रेग्युलेटरचं जे नॉब असतं तर ते प्रत्येक वेळेस बंद, रात्री झोपायच्या वेळेस बंद करायचं. मला रात्री कितीही लेट आठवण आली आणि मग जर मला असं वाटलं की मी गॅसचं स्विच बंद नाही केलेलं आहे, जे रेग्युलेटरचं नॉब असतो तर ते बंद नाही केलेलं, तर मी उठून रात्री कितीही वाजता उठते आणि ते स्विच बंद करते. त्यानंतर झोपायच्या अगोदर मी पूर्ण जे बटन्स असतात तर ते व्यवस्थित चेक करते, बंद आहे की नाही, तर मी सर्व बटन बंद करते. परत जे आपलं आपण बाथरूममध्ये गीझर वगैरे बसवतो तर त्याकडेही जर व्यवस्थित आपण लक्ष द्यायला पाहिजे. तर अशा छोटछोट्या काही वस्तू असतात किंवा गोष्टी असतात ज्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि थोडी सावधगारी जर आपण बाळगली तर आपल्या कुटुंबावरती अशी वेळ येत नाही. आता तो हलगर्जीपणाच म्हणावा लागेल तो त्यांचंवाला. आणि काय करणार, शेवटी देवाच्याच हातात असतं शेवटी. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या, सुरक्षित रहा. आणि वर्षश्राद्धाचा व्हिडिओ हा मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि सर्वांनी काळजी घ्या, सावध रहा आणि सुरक्षित रहा. आणि इथेच मी व्हिडिओ संपवते. आणि चला भेटूया परत अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडत असतील तर सर्व व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंट करायलाही विसरू नका. चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.